नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन निवृत्तीचे वय साठ वर्ष सुधारित श्रेणी वाढीव डी एबाबत एक महत्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही एकूणच राज्य कर्मचाऱ्यांसंबंधी काय अपडेट आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन निवृत्तीचे वय साठ वर्ष सुधारित वेतन श्रेणी वाढीव डीए बाबत महत्वपूर्ण अपडेट काय आहे बघा ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया महाराष्ट्र स्टेट एम्प्लॉई ओल्ड पेन्शन रिटायरमेंट एज सिक्स्टीन इयर अँड न्यू पे स्केल डे ए अपडेट राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता बऱ्याच दिवसांपासून आंदोलने मोर्चे काढण्यात येत आहेत आणि यामध्ये यामध्ये प्रमुख मागणी म्हणजे जुनी पेन्शन योजना म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम जशाचा तसे लागू करण्यात यावे याकरिता याकरिता नुकतेच महाराष्ट्र जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात आले आणि त्याचबरोबर सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्ष म्हणजे रिटायरमेंट एज सिक्स्टीन इयर करण्यात यावे या शिवाय सातवा वेतन आयोगामध्ये असणाऱ्या वेतन त्रुटी करण्याबाबत कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी मागणी केली जाते आणि याबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत बघा सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्ष करण्याबाबत करण्यात आलेल्या मागणीवर राज्य सरकारकडून प्रस्ताव तयार करण्यात आलेला होता सदर प्रस्तावाला काही आमदारांकडून तसेच बेरोजगार सुशिक्षित तरुणांकडून विरोध देखील दर्शवण्यात आलेला आहे यामुळे सदर सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्ष करण्याबाबतचा प्रस्ताव प्रलंबित राहिला आहे आणि सदर निर्णयावर सद्यस्थितीत कोणत्याही प्रकारची कार्य मंत्रालयीन स्तरावर केली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे बघा जुनी पेन्शन योजना याबद्दल अपडेट काय आहे राज्य सरकारने सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना व केंद्र सरकारची एकीकृत पेन्शन योजना ज्याला आपण यू पी एस म्हणतो यापैकी एक पेन्शन योजनेचा पर्याय निवडण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे तर राज्य कर्मचाऱ्यांची असणारी जुनी पेन्शन योजना जसेच्या तसे लागू करण्यास राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारची हालचाली सुरू नाहीत यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये या कर्मचाऱ्यांकडून वोट फॉर पेन्शन अभियान राबवली जाणार रा आहे जा ज्यामध्ये जो पक्ष जुनी पेन्शन देईल त्यालाच कर्मचाऱ्यांकडून मतदान केले जातील बघा सुधारित वेतन श्रेणी याबद्दल काय अपडेट आहे सातवा वेतन आयोगानुसार काही पदांच्या वेतन श्रेणीमध्ये त्रुटी आढून आल्या होत्या सदर त्रुटींची पूर्तता करून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याकरिता राज्य सरकारकडून समितीचे गठन करण्यात आले असून सदर समितीकडून अहवाल एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत राज्य सरकारला सादर केला जाणार त्या जा आहे त्यामध्ये ज्या पदांच्या वेतन श्रेणीमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत अशा पदांना सुधारित वेतन श्रेणी लागू केली जाणार आहे बघा वाढीव महागाई भत्ता याच्या संदर्भात काय अपडेट आहे सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै दोन हजार चोवीसचा चा देय महागाई भत्ता म्हणजे डीए बाबत केंद्र सरकारकडून अद्याप कार्यालयीन द्यापन निर्ग, निर्गमित न झाल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्त्याचा लाभ निवडणूक निवडणुकीनंतरच दिला जाण्याची शक्यता आहे बघा एकूणच वाढीव महागाई भत्ता म्हणजे डीए बाबत सुधारित वेतन श्रेणीबाबत व जुनी पेन्शन योजना सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष बघा एकूणच अशा पद्धतीने महाराष्ट्र स्टेट एम्प्लॉई ओल्ड पेन्शन रिटायरमेंट एज सिक्स्टीन इयर अँड न्यू पे स्केल डीए अपडेट याबद्दल संपूर्ण सविस्तराची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद